राज्यातील मागासवर्गीय दलित बांधवांचे अनेक प्रश्न प्रलंबित असताना देखील छत्रपती संभाजीनगर शहरात काही नगरसेवक आणि व्यावसायिकांनी मुख्यमंत्र्यांचा कृतज्ञता सोहळा आयोजित केला आहे. यातून स्वतःची जाहिरात करत आपण दलित मित्र असल्याची प्रतिमा मुख्यमंत्री भासवत असल्याची टीका रिपब्लिकन सेनेचे सचिन निकम यांनी केली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये काही माजी नगरसेवक तथा उद्योजकांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कृतज्ञता सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. वास्तविक राज्यभरामध्ये दलितांचे प्रश्न ऐरणीवर असताना जाणीवपूर्वक स्वतःची जाहिरात करून स्वतःची प्रतिमा दलित मित्र असल्याचे भासवण्याचे प्रयत्न मुख्यमंत्री करत आहेत, त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो. आज राज्यभरामध्ये दलितांचे शेकडो प्रश्न प्रलंबित आहेत, त्यापैकी संशोधक विद्यार्थ्यांना बार्टीच्या माध्यमातून मिळणारा फेलोशिपचा प्रश्न असेल, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न असेल, गावखेड्यामध्ये राहणाऱ्या दलित बांधवांच्या स्मशानभूमीचा प्रश्न असेल, त्याचप्रमाणे या राज्यामध्ये कार्यरत महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्याला देखील अनेक वर्षापासून स्थगिती दिलेली आहे. याला कुठल्याही प्रकारचा निधी दिला जात नाही, कुठल्याही प्रकारच्या योजना कार्यान्वित केल्या जात नाहीत. त्या पलीकडे जाऊन जर विचार केला तर दुसरीकडे अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल किंवा सारथी महाज्योतीसारख्या संस्था असतील यांना भरभरून निधी दिला जातो, परंतु जाणीवपूर्वक दलितांच्या योजना ठप्प करण्याचं धोरण या शासनकर्त्यांनी अवलंबलेलं आहे. नुकतंच राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्या सूचनेवरून सामाजिक न्याय विभागाचा मोठा निधी हा वारकरी महामंडळ आणि मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेकडे वळवलेला आहे. सातत्याने दलितांच्या योजनांचा निधीवरती दरोडा टाकून शासनकर्ते दलितांचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. आजचा जो सत्कार सोहळा औरंगाबादमध्ये ते घडून आणत आहेत, निश्चितपणे मी खात्रीने सांगू इच्छितो की हा प्रस्थापितांनी घडून आणलेला सत्कार सोहळा आहे. आंबेडकरी चळवळीचा आणि या सत्कार सोहळ्याचा कुठलाही एक संबंध नाही. मुख्यमंत्र्यांना जर दलितांचा एवढाच कळवळा असेल तर त्यांनी या सामाजिक न्याय विभागाच्या निधीला कायद्याचं संरक्षण द्यावं, एकही रुपया इतरत्र कुठेही वळवता येऊ नये अशा पद्धतीचा कायदा करावा, अन्यथा आम्ही मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जोरदार आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही.